पुणे पौड मुळशी आणि तामिनी घाट करून थोडंसं पुढं आलं की पालीखोपोली जो रस्ता आहे तिथून पाश्चापूर गावापासून थोडं पुढं येऊन ठाकूरवाडी या गावात आलो, म्हणजेच आपण सुधागडच्या बेस विलेजला आलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण सुधागड या किल्ल्याच्या भटकंतीसाठी आलो, मोहिमेला नाही. दोस्तों ज्यादा ले ले, लेकिन ऐसा मत कर, इसे हिला मत. और महाकसम, अरे खर सांगतो म्हणजे भीती नाही एवढी वाटत, पण ठीक आहे. पण त्यांच्या पायऱ्यानंतर म्हणजे ह्या जो शिडीचा रस्ता आहे हा पहिला संपल्यानंतर आपल्याला तशाच पुढेही या पायऱ्या लागतात. आणि इथे हा झुलता पुलासारखं वाटतं हे, कारण थोडं जरी आपण हल्लो ते चार खांबांवर त्याला असं म्हणजे पूर्ण असं हलतंय बघा. तर हे थोडं जरी हल्लं तरी असं म्हणजे झुलता पूल असल्यासारखं आपल्याला वाटतो यार. तर कदाचित क्लाउड फॉर्मेशन भेटतं. दरवेळेस मला असं वाटायचं की तिथे काहीतरी क्लाउड आहेत क्लाउड आहेत, आणि आजही तसंच वाटतंय. पण नाही आहे धड, ते कदाचित मी खरं असू शकेल किंवा खोटं. ते पाणी आहे. नाही रे ढगच आहे. बदल की चला 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 मग बॉटल. तर एक तासाच्या सातत्यपूर्ण ट्रेक नंतर आम्ही सुधागडच्या या पायऱ्यांपर्यंत पोहोचलोय. आणि हा काय क्लास व्ह्यू माग आपल्याला पाहायला मिळतो. तर निसर्गाच्या या नयनरम्य दृश्यासोबतच आपल्याला सुधागडचा असा काही तर हा येथील व्ह्यू पाहायला मिळतो. तर पायऱ्यावरून असंच सरळ वर आल्यानंतर आपण चिलखती बुरुजाजवळ येतो. आणि याच चिलखती बुरुजाजवळ आपल्याला अशी छोटीशी वाट खाली जाण्यासाठी दिसते. तर खाली काय आहे हे आपण आता खाली जाऊनच पाहूया. तर असा काहीतरी नजारा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आपण टॉर्च लावू जेणेकरून थोडंफार तरी दिसेल. अबे सुशा किती पाली आहे त्यांत. वर खाली वरून परत इथंच यायचं, खालूनच यायचं आहे. तर चिलखती बुरुजापासून खाली आल्यानंतर इकडे आपल्याला ही छोटी अशी तटबंदी दिसते. आणि या दोन्ही तटबंदीच्या मध्ये हे खंदक आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून ज्यावेळेस हमला होईल त्यावेळेस इथून म्हणजे या खंदकातून आणि या तटबंदीचा वापर करून शत्रूवर हमला करता यावा. पूर्वेकडील चिलखती बुरुजाकडे आल्यानंतर आपल्याला हा असा छोटासा परत सेम मागासारखंच म्हणजे खाली यायसाठीची छोटीशी वाट, छोटीशी तटबंदी आणि त्याच्यामध्ये हे खंदक. चिलखती बुरुजापासून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर
आपण अशा या पठारी प्रदेशासारख्या म्हणजे किल्ल्यावरील पठारी भागावर येतो. म्हणजे हे जवळपास हे किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आहे. म्हणजे किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणावरून म्हणजे सुधागडच्या सर्वोच्च ठिकाणावरून आपल्याला हा तैलबैला पाहायला, म्हणजे समोरच आपल्या तैलबैला दिसतो आणि इथून गणगडही दिसतो. पण गणगडचा आकार, तर गडाची ही पश्चिम बाजू जवळपास पूर्ण रिकामी आहे आणि पूर्वेस म्हणजे पूर्वेकडील बाजूस इथे आपल्याला थोडीफार घरं दिसतात. यामधील एखादा पंतांचा वाडा असू शकतो असं मला वाटतं. तर पाहू आपण पाहिलं तर कमळ टाक्यापासून आपण सरळ पुढे आलो की हे मागचे जे होते ते मगा बोललो तसे ते निवास चौथरे म्हणून लिहिले. आणि हा जो आहे हा सचिवांचा वाडा, तर याचा असा काहीतरी व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. तर सुधागडावर आपल्याला अशा बऱ्याच विरगळी व सतीशिळा पाहायला मिळतात. देवीच्या मंदिरापासून थोडस खाली आलं म्हणजे समोरून जी जो रस्ता आहे जिथं आपल्याला असं दगड असे रचलेले म्हणजे पायऱ्यासारखे रचलेले दिसतात, तिथून थोडस 5 मिनिटं खाली आल्यानंतर आपल्याला या किल्ल्याचा महादरवाजा पाहायला मिळतो. म्हणजे सुधागडाचा महादरवाजा पाहायला मिळतो. आता 12 वाजत आलेत म्हणजे आम्ही गड उतार जवळपास झालोच आहे. 5 मिनिटाचं अंतर राहिलं असेल बाकी आता. आणि थोडंसं गडाच्या इतिहासाबद्दल व माहिती आपण रूमवर गेल्यावर भेटू व फ्रेश होऊन बोलू. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. या गडाची साधारणतः उंची 590 मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे व या गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 3 वाटा आहेत. शिवाजी महाराजांनी 1657-58 जेव्हा आदिलशाही मुलुक जिंकला त्यावेळी सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा. शिवरायांनी या गडाचे भोरपवरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता असे सांगितले जाते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्ला आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली या गावात हत्तीच्या पायी दिले होते.